बेस्ट प्रशासनाचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काल ज्या पद्धतीची घटना घडली सात जणांचा सा मृत्यू झाला आहे काय आणखीन त्यामध्ये अपडेट आहे आणि असे आरोप होत आहेत की गाडीमध्ये अडचण होती गाडी सदोष होती आणि असाही आरोप केला जातो आहे की दहा दिवसांपूर्वी कर्मचाऱ्याला कामावर घेतलं होतं कंत्राटी तत्वावर आणि त्यामुळं हा अपघात झाला कालची घटना अतिशय दुःखदायक आहे आणि त्या संदर्भामध्ये आम्ही सखोल चौकशी सुरू केलेली आहे तांत्रिक दोष बसमध्ये आहे किंवा नाही संदर्भात आर टी ओचे अधिकारी आणि बी एस टीचे इंजिनियर त्याची पूर्ण पाणी आणि सखोल चौकशी करत आहेत तांत्रिक बिघाड आहे का ड्रायव्हरची चूक आहे त्याचा अहवाल आल्यानंतर जो कोणी दोषी असेल त्याच्यावर सक्त कारवाई केली जाईल सर आत्ता काही समिती स्थापन केली आहे का कशा पद्धतीनं तपास सुरू आहे याच्यामध्ये आम्ही आमचे ट्रान्सपोर्टचे दोन अधिकारी आणि इंजिनियर्स यांची समिती स्थापन केलेली आहे आणि ते सखोल चौकशी करतील त्या ड्रायव्हरचं ट्रेनिंग व्यवस्थित होतं का नाही त्याला क का कसं कामावर ठेवलं कोणाची परवानगी घेतली त्याला एन ओ सी घेतली होती का या सर्व गोष्टीचे आणि गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड आहे का याची सखोल चौकशीसाठी आम्ही चार लोकांची कमिटी फॉर्म केलेली आहे ज्यावेळेस आपण कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी कामाला घेत असतो साधारणपणे त्याचे काय नियम आहेत आणि किती त्याचा अनुभव असणं अपेक्षित आहे कंत्राटीमध्ये जर एकदम ज्याला अनुभव नाही आहे बस चालवण्याचा तर त्याला आपण पंधरा दिवसाचं ट्रेनिंग आपण उशिराला देत असतो त्या ठिकाणी आता हा ह्या केसमधला जो ड्रायव्हर आहे त्याने पूर्वी दोन वर्ष एका वेटलीज कंपनीबरोबर काम केलं होतं एम पी एंटरप्राइजेस आणि दोन वर्ष तो हंसाबरोबर होता आणि मग तो इकडे नवीन या ओलेट्रा कंपनीमध्ये एक तारखेपासून आला तर त्याच्यापूर्वी तीन दिवसात त्याला इंडक्शन ट्रेनिंग दिलेलं होतं म्हणजे सर हा जुना ड्रायव्हर आहे म्हणजे हा नवीन ड्रायव्हर आहे किंवा दहा दिवसांपूर्वीच तो आधी टॅक्सी रिक्षा चालवत होता आणि थेट बेस्टमध्ये घेतं घेण्यात आलं असं काही जे चर्चा होती त्या माहिती चार वर्ष तो बी एस सीच्या वेगवेगळ्या कंपनी ज्या कंत्राटदार आहेत त्यांच्याकडे त्यांनी काम केलेलं आहे आणि द्या एक तारखेपासून तो इथे जॉईन झाला तत्पूर्वी आम्ही त्याला इंडक्शन ट्रेनिंग दिलेलं होतं सध्या जी प्राथमिक माहिती येते त्यानुसार संबंधित ड्रायव्हरनं काही मद्यपान केलं होतं का, हो का किंवा संबंधित त्या गाडीमध्ये काही दोष तांत्रिक आढळत आहेत का मद्यपान केल्याचं तर असा काही अहवाल नाही आहे परंतु तांत्रिक दोष आहे का त्याचा बसवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं या संदर्भात चौकशी चालू आहे थोड्याच वेळात त्याचे अंतिम अहवाल आमच्याकडे प्राप्त होईल समितीला किती तासांचा अवधी दिलेला आहे कधीपर्यंत हे रिपोर्ट तुमच्या हाती येणं अपेक्षित आहे समितीची दोन दिवसामध्ये यायला पाहिजे परंतु एक प्रिकॉशन म्हणून आम्ही सर्व जेवढे आता आमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट कंत्राटदार आहेत वेटलीचे त्यांची बैठक आम्ही बोलावली आजच मी ज्याचा ॲक्सिडेंट झाला त्या कंपनीच्या लोकांना बोलून घेतलं होतं उद्या सर्व जेवढे चार आमचे कंत्राटदार आहेत इतर त्यांना बोलून आपल्याला परत अशी घटना घडणार नाही त्यासाठी कंत्राटदार आणि बी एस टी यांनी कुठली ठोस पावलं उचलली पाहिजे यासंदर्भात चर्चा के केली जाईल काय साधारणपणे त्या कंपनीच्या स त्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली की अशा पद्धतीचा अपघात याच्या आधी असा कधी घडला होता का याच्या आधी व काही कंपनीचं तसं रेकॉर्ड याच्या आधी वेटलीचे तीन चार वेळा अपघात झालेले आहेत मागच्या वर्ष दोन वर्षामध्ये परंतु अशी दुर्दैवी घटना ही पहिल्यांदाच घडलेली आहे राज्य शासनानं तर पाच लाख रुपयांची रक्कम संबंधितांच्या कुटुंबियांना जाहीर केली आहे बेस्ट प्रशासन काय मदत करणार ह्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च बी एस टी आणि का महानगरपालिका आम्ही दोघे उचलू आणि बी एस टी तर्फे जे मृत आहेत त्यांना दोन लाख रुपयाची आम्ही प्राथमिक म मदत देऊ तात्काळ परंतु जे ॲक्सिडेंट ट्रिब्युनलमध्ये त्यांची जी केस असते तीसुद्धा लवकर पे पंधरा दिवसात एक्सपिडिएट करण्यासाठी आम्ही अजून एक कमिटी नेमली आहे त्या कमिटीमार्फत पंधरा ते कमिटी दिवसात ते तीन आठवड्यात आपल्याला कॉम्पन्सेशन मिळणार आहे बेस प्रशासनामध्ये सध्या दोन कमिट्या नेमतात हो दोन कमिट्या आहेत एक सखोल चौकशी करण्यासाठी आणि दुसरी हे ट्रिब्युनलकडनं आपल्याला जास्तीत जास्त लवकर केस एक्सपिडिएट होऊन जे मृत आहेत त्यांना जास्त जास्त रक्कम मिळेल यासाठी आमच्याशी बातचीत केल्याबद्दल एकंदरीतच बेस्ट प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणी गंभीर दखल घेतली आहे दोन दिवसात अहवालेनं या संपूर्ण प्रकरणाचं अपेक्षित आहे यासोबतच दोन महत्वाच्या कमिट्या देखील नेमण्यात आल्याची माहिती स्वतः डिगीकर सरांना दिली आहे कॅमेरामन अजित कदप सर निलेश बुजावले एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट